तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर म्हणजे आपण मक्का या पिकामध्ये खताचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं गेलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मक्क्यावरची जी लष्करी आळी असते याच्यावरती जर कशाप्रकारे कंट्रोल मेजर करू शकतो याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा, कारण माझ्या यूट्यूब चॅनलवरती मक्का उत्पादक शेतकरी खूप थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कारण मी पाठीमागं टॉप मक्काचे 5 वाण याबद्दल देखील व्हिडिओ बनवला आहे, तर तो पण तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पाहा, ही माझी नम्र विनंती आहे. तर शेतकरी बांधवांनो, विशेष सांगायचं म्हणजे मक्का या पिकाला आपण कमीत कमी 2 वेळा आणि जास्तीत जास्त 4 ते 5 वेळा देखील आपण खत व्यवस्थापन करता येऊ शकतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी बऱ्यापैकी 2 वेळा आपण कशाप्रकारे खताचे व्यवस्थापन करू शकतो या संदर्भात मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करत आहे, तर जेणेकरून तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी फायदा होईल मित्रांनो. तर आपण सर्वप्रथम एक विशेष माहिती सांगायचं म्हणजे मक्का या पिकाला जे आपण झिंक म्हणतो, झिंक या मायक्रोन्युट्रियंटची खूप गरज असते, कारण आपल्या जमिनीमध्ये झिंकची डिफिशियन्सी असलेला आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि मक्का या पिकाचा जर विचार केला तर मक्का या पिकाला जास्तीत जास्त झिंकची कमतरता भासत असते, जेणेकरून आपण जर मक्काच्या पानावरती जर त्याची ऑब्झर्वेशन जर घेतले तर आपल्याला मक्काच्या पानाला ज्या शिरा असतात तर त्या पिवळ्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, किंवा मक्क्याचं पान एकंदरीत आपल्याला पिवळं पडलेलं पाहायला मिळतं मित्रांनो. तर आपण त्याप्रकारे ओळखू शकतो की आपल्या मक्काला झिंकची डिफिशियन्सी भासत असते. तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण ज्यावेळेस पहिला डोस करणार आहे मक्काला, तर मक्काला पहिल्या डोसाला म्हणजे सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाच्या आसपास आपल्याला 10 किलो झिंक सल्फेट प्रति एकराच्या हिशोबाने वापरायचं आहे मित्रांनो. मी जे पण जे कॉम्बिनेशन सांगणार आहे तर ते प्रति एकराच्या हिशोबाने सांगणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीच्या काळात आपण जो डोस करणार आहे खताचा, तर त्याच्यासोबत आपल्याला एकरी 10 किलो झिंक सल्फेट वापरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता पहिला डोस आपल्याला कोणता करायचा आहे, आपण पिकाची कमतरता किंवा पिकाच्या गरजेनुसार आपण डोस म्हणजे जे खत व्यवस्थापन आहे त्याचं कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या मक्काला किंवा कोणत्याही पिकाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला जे नत्र ज्याला म्हणतो आणि स्फुरद ज्याला म्हणतो, तर त्या नत्र आणि स्फुरदची गरज असते, म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज असते मित्रांनो. सुरुवातीच्या काळात आपण म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या आसपास 1 बॅग युरियाची टाकायची मित्रांनो, आणि त्याच्यासोबतच आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट तर त्याची देखील आपल्याला 1 बॅग टाकायची मित्रांनो, म्हणजे आणि त्याच्यासोबत आपल्याला झिंक सल्फेट जे म्हणतो तर ते झिंक सल्फेट आपल्याला सुरुवातीच्या काळात टाकायचे, म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्याला 3 बॅग टाकायचे, ज्यामध्ये आपल्याला 50 किलो युरिया असेल आणि सुपर फॉस्फेट असेल 50 किलो, आणि त्याच्यासोबतच आपल्याला 10 किलो झिंक सल्फेट वापरायचं आहे. तर अशा प्रकारे आपला एकंदरीत जो पहिला डोस होतो तर तो 15 ते 20 दिवसाच्या आसपास होतो मित्रांनो. आता आपल्याला दुसरा डोस कोणता वापरायचा आहे, तर दुसऱ्या डोसाबद्दल आपण मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो मित्रांनो. आपण जर दुसऱ्या डोसाचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी 1 महिना लागवडीनंतर आपल्याला दुसरा डोस टाकायचा आहे, म्हणजे जवळपास आपण 30 ते 40 दिवसाच्या आसपास आपण दुसरा डोस खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणती खतं वापरायची आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सांगतो. आपले जे म्युरेट ऑफ पोटॅश वापरत असाल, म्हणजे MOP वापरत असाल, किंवा 10:20:20 वापरत असाल, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, किंवा DAP, हे जे खतं आपण दुसऱ्या डोसाला वापरणं चुकीचं आहे मित्रांनो, कारण हे खताला लागू व्हायला जास्त दिवस लागतात. आपण हे जे खत आहे कोणत्या पिकासाठी जरी वापर केला तर बऱ्यापैकी आपण सुरुवातीच्या काळात म्हणजे कमी कालावधीचे जे पिकं असतात, जसे की 3 महिन्याच्या आसपास जे पिकं निघतात, तर त्यांना ही जी खतं आहे म्युरेट ऑफ पोटॅश असेल, किंवा 10:20:20 असेल, किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल, यासारखी जी खतं आहे तर ते आपल्याला सुरुवातीच्या म्हणजे पेरणी करता वेळेसच देणं गरजेचं आहे मित्रांनो. परंतु आपण जर दुसरा डोस देत असेल तर त्याच्यासोबत आपल्याला जे 24:24:0 सारखे खतं असतात, किंवा 20:20:0 सारखे खतं असतात, किंवा 19:19 किंवा 15:15 हे जे खतं आहेत हे लवकर आपल्या पिकाला लागू होतात, तर या खतांचा आपल्याला वापर करायचा आहे. मी आता दुसऱ्या डोसाला तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो मित्रांनो. आपल्याला 1 बॅग युरियाची वापरायची आहे दुसऱ्या डोसाला, जे की आपण 30 ते 40 दिवसाच्या आसपास दुसरा डोस देणार आहे. तर त्याच्यासोबत आपण 20:20:13 एक बॅग वापरायची आहे, किंवा 24:20:08 1 बॅग वापरायची आहे, आणि 15:15:15 एक बॅग वापरायची, किंवा 19:19:19 एक बॅग, हे जे दाणेदार फॉर्म्युलेशनमध्ये येतात तर त्यांची 1-1 बॅग वापरायची. आता 1-1 बॅग कोणाची वापरायची आहे, युरियाची वापरायची आहे, 24:20:08 वापरायची आहे, आणि 15:15:15 1-1 बॅग वापरायची. अशा 3 बॅग आपल्याला दुसऱ्या खतासोबत देणं खूप गरजेचं आहे. आपण 3 ते 4 बॅगा दुसऱ्या खत व्यवस्थापनासोबत देऊ शकतो मित्रांनो.
अशा प्रकारे आपण एकंदरीत पहिला आणि दुसरा डोस खत व्यवस्थापन करू शकतोय. आणि काही काही शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर ते 3 ते 4 डोस अजून किंवा 1-2 खतं वापरू शकते. कारण मक्का या पिकाचा जर विचार केला तर आपण जेवढे खतं देऊ तेवढे तिला कमीच पडतात. म्हणजे ते ओढण्याचं जे मक्का पीक आहे तर ते सर्व आपण जास्तीत जास्त खतं ओढण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त आपल्या पिकाला फायदा होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकंदरीत थोडक्यात जे मक्का या पिकाचं खत व्यवस्थापन कशाप्रकारे करू शकतो या संदर्भात माहिती घेण्याचा इथे प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मक्का पिकाबद्दल जर इतर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा, जेणेकरून मी त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवेन. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. पूर्ण